शुक्रवार को मनपा के नए मुख्यालय में 6 महीनों बाद और नए आयुक्त तुकाराम मुंडे इनकी पहली स्मार्ट सिटी की बैठक संपन्न हुई। इस बैठक की ओर पूरे नागपुर शहर की जनता की निगाहें लगी हुई थी, क्योंकि बीते 20 दिनों से स्मार्ट सिटी का मुद्दा गूंज रहा है। महापौर और सत्ता पक्ष के सभी नगर सेवक बार बार बता रहे हैं कि आयुक्त स्मार्ट सिटी के सीईओ के नियमों से नहीं हो सकते, मगर आयुक्त तुकाराम मुंडे बार बार बता रहे थे कि मैं नियमों पर ही इस पद पर हूँ। मगर शुक्रवार को हुए इस बैठक में मुंडे के सभी पैतरे उल्टे पड़ गए। बैठक में चेयरमैन ने साफ तौर पर कहा कि उन्होंने कभी भी नहीं कहा था कि मुंडे सीईओ पद है। अब इस पद के लिए महेश मोरनो की नियुक्ति की गई है और सीएफओ मोना ठाकुर के पद के लिए नियुक्ति करने के आदेश दिए गए हैं। इतना ही, मुंडे काल्पनिक तौर पर सीईओ पद पर रहकर जो भी निर्णय लिए हैं उसकी जांच की जाएगी। इस बात की जानकारी महापौर संदीप जोशी इन्होंने दी है। स्मार्ट सिटी च्या बैठकीमध्ये ज्या गोष्टीबद्दल मागचे 20 दिवस आम्ही भांडत होतो, आपल्या माध्यमातून जनतेच्या समोर जात होतो, त्या सर्व बाबी आज स्पष्ट झाल्या। हे स्पष्ट झालं की आम्ही जे सांगत होतो ते नियमांनी सांगत होतो, आम्ही जे सांगत होतो ते कायद्यांनी सांगत होतो, आम्ही जे म्हणत होतो की सन्माननीय मुंडे साहेब हे आयुक्त मुंडे साहेब हे डायरेक्टर नाहीत ते देखील स्पष्ट झालं। त्यामध्ये नोटिंग केल्या गेलं की आत्ता आयुक्त हे डायरेक्टर म्हणून आलेले आहे, आयुक्त आतापर्यंत सीईओ नव्हते हे देखील बोर्डाने याची नोंद घेतलेली आहे। आणि त्यानंतर मी माझे सर्व सहकारी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांना मनापासून धन्यवाद देतो की यांनी काहीही पक्ष वगैरे विचार न करता कायद्याची बाजू घेतली आणि कायद्याची बाजू घेऊन या ठिकाणी सन्माननीय चेअरमन यांनी स्पष्ट सांगितलं की मी कुठेही तुला म्हटलेलं नव्हतं की तू स्मार्ट सिटीचा चार्ज घे। त्यांनी दाखवलं होतं पत्र की याच्यात लिहिलं आहे, त्या पत्रावरही चर्चा झाली। सन्माननीय चेअरमन साहेबांनी सांगितलं की मी कुठेही त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही तुला चार्ज द्यायचा। त्यानंतर वर्बलीसुद्धा त्यांनी असं सांगितलं की मी कुठेही तुला चार्ज घे असं सांगितलं नाही। मी एवढंच सांगितलं की यू आर अ म्युन्सिपल कमिशनर अँड इट इज स्मार्ट सिटी इज अंडर द लिमिटेशन्स अंडर द लिमिट्स ऑफ नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, सो यू लुक आफ्टर द प्रोजेक्ट। आणि लुक आफ्टर म्हटल्यानंतर तुम्ही त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं काढलं, यू डिडंट फॉलो द ड्यू प्रोसेस अँड डीड ऑल द ॲक्ट्स। हे स्पष्ट चेअरमन साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं। त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मागणी केली की या संपूर्ण प्रकल्पाची चौकशी ही चौकशी करण्यात यावी। त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ॲडव्होकेट जनरलचं आपण या संपूर्ण प्रकरणावर ओपिनियन घेणार, एक त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सन्माननीय अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकाराचं लीगल ओपिनियन घेऊन त्याचं वेटिंग करून पुढच्या बोर्डामध्ये आपण ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती काय कारवाई करायची हे स्पष्ट होणार आहे।